हो सर. हां नाही, मॅडमचं कन्सर्न असूच शकतो. हो नाही नाही, ते कन्सिडर करूनच आपण त्यांना हॉटेलच्या डिटेल्स पाठवू. नाही नाही सर, माझ्या लक्षात येत आहे सर, तुम्हाला मॅडमच्या मर्जीनुसार वेकेशन प्लॅन करायचं आहे, राईट? हां. आणि सर, खूप चांगली गोष्ट आहे ही. सर, माझ्याकडे ना काही एक्सायटिंग प्लान्स आहेत. हो, आणि आमचा सर्व्हिस एजंट तुम्हाला थोड्या वेळात फोन करेल. ओके, बरं. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. ऑर्डर मॅम. बटर चिकन और जरा स्पाइसी बनाना, ज्यादा मीठा नहीं, इन्हें वैसे ही पसंद है. सुमन, अचानक आज बाहर जेवायचा प्लान केलास ते? सुमन, काय ग, मला ओळखू दे, आज तुझा बर्थडे होता ना? अरे यार, मी विसरलो बघ, मी ना लक्षात ठेवला होता बर का. मनोहर, मनोहर असं काय करतोयस? मागच्याच महिन्यात झाला नाही का माझा बर्थडे? कसा आहेस रे तू? माझ्या लक्षात होतं ग, मी आपला मस्करी करत होतो. तुझा फेवरेट डार्क चॉकलेट केक आणला होता आपण. बरोबर आहे, पण तो तू नाही, रोहनने आणला होता. तर रोहनने आणला का मी आणला का, एकच आहे यार. बरं, आज काय ते सांगशील का? मॅम, हा मिलिन. अरे पण मी सगळं क्लिअर केलं होतं आधीच. हॅलो. हां पल्लू. हो आत्ता चालाय. हो अगं, बोलते मी त्याच्याशी. चल बाय, कळवते. आजकाल माणसं बाहेर जाताना पण 100 वेळा विचार करते. आता आमची कंपनी एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज देते, 3-star 4-star हॉटेल, वर त्या त्या जागेचं ऑथेंटिक फूड, ते कमी बजेटमध्ये, शिवाय इन्शुरन्स झालाच. आता एवढं सगळं देऊनही काचकूच करत राहतात. असो, पण शेवटी त्यांनी माझीच डील फायनल केली. तो ग्लास सरकाव ना. मनोहर, ऑफिस टाइम संपला ना रे तुझा, किती ते सतत काम. सुबर, सीझन सुरू आहे, काम तर असणारच ना. एक काम करतोय, काही वाईट गोष्ट नाही आहे ना, चांगलीच आहे. हो बरोबर आहे, पण किती सतत फोनवर असतोस तू? माझी नको, निदान स्वतःची तरी काळजी घेत जा. माझी काळजी मीच घ्यायची, मग तुझ्याशी लग्न कशाला केलं? बरेच दिवस नाही आलो ना या रेस्टॉरंट मध्ये. 5-6 महिने झाले असतील. काय, 5-6 महिने आलोच नाही आपण इथे? लग्नानंतर सतत घेऊन यायचं तुम्हाला इथे बटर चिकन खायला. पण काय आता ते राहिलंय का? तुला प्रमोशन मिळाल्यापासून इतकं काम वाढलंय,
दिवस कसे बदलतात ना, पटापट निघून जातात. रोहनच्या जेवणाचं काय? तो आज त्याच्या मामाकडे गेलाय, तिथेच जेवेल. वा, पण तुला सांगतो इतक्या वर्षात ना अजून टेस्ट बदलली नाहीये बटर चिकनची. लिंबू देशील? वा. तुला आठवतंय एकदा आपण घरी सुद्धा बनवलं होतं बटर चिकन? अरे तुझ्या प्रमोशनची पार्टी ठेवली नव्हती का घरी? शशी भाऊजी आणि त्यांची फॅमिली आली होती, शिलूबाईंनी आणि विभावाईंनी पण आल्या होत्या. बापरे, केवढं कौतुक करत होत्या बटर चिकनचं. आठवलं आठवलं. अजून रोटी मागूया? हो सांगते. वेटर, दो बटर रोटी रिपीट करना. रोहनला अचानक कसं काय मामाकडे पाठवलंस? नाही, एरवी अभ्यास असतो म्हणून पाठवत तीस कुठे, म्हणून विचारलं. मनोहर, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. मला रोटी. I'm so sorry सर, मैं अभी. अरे काय केलं तुला, कळतंय का? डोंट वरी सर, मैं क्लीन करके देता हूँ आपको. What do you mean क्लीन करके देता हूँ? मैम आप प्लीज बोलिए. मनोहर दे अरे फोन त्याच्याकडे. सुनून तू मला काय सांगतेस? फोन दे त्याच्याकडे म्हणू सांगते. आता साधा वेटर आहे तू. मॅम प्लीज. ए काय मॅम मॅम कर रहा है? मैं बात कर रहा हूँ ना, मुझसे बात कर. अगर ये काम नहीं जमता ना तो छोड़ दे, कुछ मत कर. ये कुठून कुठून येतात हे? मनोहर. मनोहर तू बोलणार आहेस माझ्याशी? हॅलो, मी हे तुला विचारणार होतो, तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? बोल. माझ्या आजचं जेवण आवडतं ना तुला? म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे? मग त्याचं कधी कौतुक करत नाहीस ते? सुमन, हे बघ, मुळात ना तुला स्वयंपाक उत्तम करता येतो, खरंच. म्हणजे तू केलेली भेंडीची भाजी काय किंवा वांग्याची भाजी काय, मस्तच करतेस तू. पण आता हे भेंडी काय वांग काय ही काय नाव आहेत का? यांचं कौतुक कोणी करतं का? तुला आवडतं म्हणून बटर चिकन पण घरी बनवते मी. त्याचं कधी एवढं कौतुक करत नाहीस जेवढं इथलं बटर चिकन खाऊन करतोस ते. सुमन, हे बघ, घरचं जेवण हे घरचं असतं, पण बाहेरचं हे बाहेरचं असतं. ते मस्तच लागतं ना. म्हणजे घरचं जेवण बरं नसतं असं म्हणायचंय तुला? अरे कुठे बोललोय मी? ठीक आहे, उद्यापासून नाही करत मी जेवण. ठीक आहे, नको करू, मला काही फरक नाही पडत.
सुमन नक्की काय झालंय सांगशील? हाच प्रॉब्लेम आहे मनोहर, तुझ्या कामाच्या व्यापात तू एवढा बिझी झालायस की मला काय हवंय काय झालंय हेही कळत नाहीये तुला. अग तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे मग मला? तुला कुठे बाहेर जायचं का काही दिवस? नाही मी म्हणजे समजूच शकतो, रोज रोज हे घरचं करणं त्याच्यामुळे कंटाळा येऊच शकतो. तू पण बाहेर पडलीस जरा या घरच्या रुटीनपासून, मोकळा श्वास घेतलास, नवनवीन वेगळं काहीतरी केलंस तर तुलाही बरं वाटेल. तुला खरंच असं वाटतंय? खरंच वाटतंय म्हणून तर बोललो ना मनोहर. अरे मला तुला जे नेमकं सांगायचं होतं ते तू स्वतःहूनच ओळखलंस. मी उगाच आपली तुला काही बोलले, खरंच सॉरी. ठीक आहे ग, तू मला उगीच काही बोलणार नाहीस हे माहिती आहे मला. हे पण अजून एक, तू आज डब्यामध्ये जी काय पालकची भाजी दिली होतीस अप्रतिम होती. राहू दे मनोहर, ती लालमाट होती. लालमाट आहे का तू? कसा आहेस रे तू? सर आपका फोन. थँक यू. हा थँक यू. ओके सर. बापरे 4 मिस कॉल्स. हॅलो पल्लू. हा हो झालं आहे बोलणं, मनोहरने दिली आहे परमिशन. हो बरं, तुम्ही सगळे इथे येत आहे का मी सिग्नलला भेटू? बरं मग तुम्ही इथेच या, मी थांबते. हां शालीमार. हां हो ये वाट बघते. सुमन तू खरंच कुठे चाललीस? अरे हो, त्याचं काय झालं की पल्लूने काही दिवसांपूर्वीच पिकनिकचा प्लॅन केला होता. कोण बोलतं? अरे अच्छा, प्रधानांची पल्लवी. हो तुझं काय आणि हे तू मला आत्ता सांगतेस आज? अरे तूच आत्ता म्हणालास ना जा कुठेतरी म्हणून. हो पण लगेच जा असं नाही बोललो मी. अरे फार दिवस नाही जाणार आहे मी आणि पल्लूने केली आहे सगळी व्यवस्था. सुमन तू मागे काय मला म्हणाली होतीस की त्या मुली जाणार आहे, माझं काय काम आहे तिथे? ए बघ सुमी, आपण तू मी रोहन आपण तिघे एकत्र जाऊया ना पिकनिकला. हां एक काम करूया, आपण पुढच्या महिन्यात जाऊया, मस्त ऑफर्स आहेत आमच्या कंपनीचे. पण हे तू मी करते प्लॅन कॅन्सल. हॅलो. हां पल्लू सॉरी अगं नाही जमणार आहे. नाही खरंच सॉरी, बाय.
सुमन ऐक ना, उद्या ना रविवार आहे आणि मी पूर्ण वेळ घरी असणार आहे तुझ्यासोबत. आणि रोहन पण नाही आहे, तो मामाकडे गेलाय. तेव्हा ना तू मस्तपैकी वांग्याचं भरीत कर. हा, ते तू खूप छान करतेस आणि सोबत गरमागरम भाकरे. सुमन, सुमन कुठे चाललीस? मॅम, और कुछ? हा, ये बटर चिकन इनको पार्सल करके देना, उद्यासाठी होईल तुला. येते मी. सुमन, सुमन, सर.